विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम झाल्यावर आज प्रथमच इच्छुक उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील इचलकरंजीतील नगरसेवकांच्या भेटीला आले होते मात्र या भेटीकडं काँग्रेसच्या एकोणीसपैकी सोळा सदस्यांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये खिंडार पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे असं असतानाही मंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन इचलकरंजीतील ऐंशी टक्के नगरसेवक आपल्या सोबत असल्याचं सांगितलं इचलकरंजी नगरपालिका सभागृहाची डिसेंबर महिन्यात मुदत संपत असताना विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली त्यामुळे विद्यमान सदस्यांमध्ये उत्साह संचारलाय महाविकास आघाडीनं पालकमंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर ते आज प्रथमच इचलकरंजीतील नगरसेवकांची भेट घेण्यासाठी आले होते नियोजनानुसार ते काँग्रेसच्या नगरसेवकांना भेटणार होते मात्र एकोणीसपैकी सोळा सदस्यांनी या भेटीकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर मंत्री पाटील यांनी शहरातील महाविकास आघाडीचे नेते आणि सदस्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट घेतली चार तासाच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विषद केली विरोधक आघाडीत एकमत नसल्याच्या अफवा पसरवत असले तरी महाविकास आघाडीतील पक्ष घटक पक्ष एकसंघ आहेत त्यामुळं आपल्याला दोनशे त्रेपन्नहून अधिक मतदान मिळेल असा दावाही त्यांनी केला स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसचे काही सदस्य भेटले नसले तरी ते पडद्याआडून आमच्यासोबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतल्याबाबत त्यांना छेडला असता कोणी कोणालाही भेटू शकतं मात्र मंत्री यड्रावकर यांचं मतदान आपल्यालाच मिळणार असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव आवळे सागर चाळके प्रकाश मोरबाळे शशांक बावसकर संजय कांबळे राहुल खंजिरे मदन कारंडे विठ्ठल चोपडे रवींद्र माने महादेव गौड नितीन जांभळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते दरम्यान महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असला तरी भाजपनं अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शौमिका महाडिक आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे असं असताना आज मंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार कल्लापांना आवाडे यांची भेट घेऊन सोबत राहण्याची विनंती केली